पुन्हा एकदा तुला निक्षून सांगतो इरावती, तुला हे जे काही चाललं आहे ते तू थांबवलं नाहीस ताबडतोब, तर तुझ्या नावाने ठेवलेली सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा अडका, सगळ्या गुंतवणुका, सगळं सगळं धर्मादाय करून टाकेन मी। हे सगळं सुनवायची काय गरज आहे डॅडी? तुमचं आणि माझं नातं पैशात मापावं असं आहे का? नाही आहे ना, तुझं आणि माझं नातं हे प्रेमाचंच आहे, मायेचंच आहे। पण माझ्या दुर्दैवाने तुझे नात्याचे निकष बदललेत। एखाद्या अनाथ मुलीला ज्याप्रमाणे सुशीलाबाई माया देऊ शकतात त्याप्रमाणे तू का नाही देऊ शकत हे मला कळत नाहीये। एकदा, फक्त एकदा तिच्याकडे मायेने बघ। तुम्ही माझ्या डोळ्यांनी का नाही पाहतात तिच्याकडे? पावलो पावली ती आणि साखेत माझ्या सानूची फसवणूक करतायत ते मला दिसतंय, पण तुम्हाला सगळ्यांना दिसत नाही। तुम्ही डोळे झाकच करताय ना, उलट सगळे मिळून माझ्यावरच आरोप करताय। मी कशाला वाद घालते तिच्याशी डॅडी? हे सगळं अनेक वेळा सांगून झालेलं आहे तिला, पण तिला पटतच नाहीये। ते बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना, तशी संशयाच्या दलदलीत रुततच चालली आहे ती। पण हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही ना। एखाद्या निरपराध माणसाचा जीव घेतल्यासारखं होईल ते। माझंच चुकलंय, तुझं लग्न जयदेव सारख्या एका समंजस माणसाशी करून दिलं हे माझंच चुकलं। माझ्यासारखा एखादा आर्म फोर्सेस मधला माणूसच पाहिला हवा होता। म्हणजे मग? म्हणजे काय? माझ्यावर हात उगारला असता त्यांनी आणि मी गप्पा बसले असते? हात कशाला उगारायला हवाय? शब्दांचं शस्त्र आहेच की त्यांच्याही हातात। मला इरावतीची खरंच खूप काळजी वाटते। मला तर काय करावं कळत नाही डॅडी, खरंच। एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवावं म्हटलं तर तिकडे यायला तयारच होणार नाही ती। ज्या चक्रात अडकली आहे ना ती, त्याचा शेवट खोडाचा तरी जीव जाण्यात होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे बस। काय पैसे घेऊन सुद्धा काम केलं नाहीस माझं, बरं माझी गाडी अडवतोस? नाही केलं तुमचं काम, काय करणार? धमकी देतोस? धमकी द्यायला चालू नीट लक्ष देऊन ऐकायचं। मी नाही म्हटलं पण मीराला मारण्यासाठी दुसरी कुठलीही व्यवस्था करायची नाही। गाठ माझ्याशी, सत्यशी, मीराच्या नखालाही धक्का लागता का मला? नाही तर त्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये त्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असेल का? आणि आतला माणूस दोघांचाही सकाळ गुंड तो गुंडच। तरी देखील गरज आमचीच लागते ना तुमच्यासारख्या सो कॉल्ड सज्जनांना। निदान एवढं तरी बरं आहे, आम्ही तुमच्यासारखे गुंड नसल्याचा मुखवटा तरी घालून फिरत नाही दोन्ही। नको नको माझ्याशी पंगा नको घेऊ, दय भारी। स्वतःची जान प्यारी असेल तर मीराच्या केसालाही धक्का लागता कामा नये। अशा तुम्ही हुशार
जास्तच हुशार आहात. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळलाच असेल नाही का? काळजी घ्या. तुम्ही बोलवलं, मी ताबडतोब हातातली सगळी कामं टाकून आलो. बोला. बोला काय? बोला. मोठं गुणगान गात होता त्या सत्याचं. पोकळ वल्गना नुसत्या. गाडीचंही काम झालेलं नाहीये माझं. वरती माझी गाडी रस्त्यात अडवून दमदाटी करत होता मला. मॅडम, दमदाटी तुम्हाला? सगळे पैसे पाण्यात गेलेत माझे. मॅडम, मला पण धमकी दिली हो त्याने. तुम्हाला? हो. मीरा तर काही बरं वाईट झालं तर माझा जीव घेईन असं म्हणालंय. काय? हा, काय झालं? मी त्या दिवशी ऑफिसमधनं घरी चाललो होतो ना, आईस्क्रीम खात जात होतो. इतक्यात त्याची माणसं आली, माझी अशी गठडी आवडली आणि त्याच्या समोर नेऊन उभा केला. त्याने माझ्या गळ्यावर सुरा ठेवला. मॅडम, असा जीव आहे ना, असं गोळाहून बाहेर. त्या फालतू गोष्टी ऐकण्यात अजिबात रस नाहीये मला. मुद्द्याचं बोला. मॅडम, मुद्दा हा आहे की कोणीतरी आहे जो मीराचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुमचा आणि माझा जीव घ्यायची तयारी आहे त्या व्यक्तीची. बघा ना, सत्याने पैसे घेतले पण आपलं काम नाही केलं. तुम्हाला दमदाटी केली, मला धमकी दिली. मुद्दा बरोबर आहे तुमचा. त्याही ज्याच्या तालावर नाचतो माणूस आहे तरी कोण? सोपं आहे मॅडम. मीराचा जीव सगळ्यात जास्त ज्याला प्रिय आहे तीच व्यक्ती असणार ना. कोण? तुमचं जावई साकेत. हा बोल हिरा. हा सत्या समजतो कोण स्वतःला? सत्या? त्यांनी काय केलं? धमकी दिली आहे मला रस्त्यात गाडी अडवून. गाडी अडवून? नाही, तसा पोचलेला गुंड आहे तो, पण बायकांच्या बाबतीत सभ्य आहे. बेसिकली चांगला माणूस आहे. गं, पण आमच्या पोलिसी आयुष्यात ना असल्या कॉन्ट्रडिक्शन खूप असतात. गुंड सज्जन असतात आणि सज्जनतेचा हा आवडणारी लोक गुंडांपेक्षा घाणेरडी असतात. असो, काय तुझं म्हणणं काय? माझ्या वाट्याला जायचं नाही म्हणावं. असो, पण काय केलंय काय त्यांनी? त्याचा आणि तुझा संबंधच काय? अरे, ते मीराच्या संदर्भातच आहे. तू आत्ता त्याच्यात पडू नकोस. आपण भेटू तेव्हा सांगेन मी तुला निवांत. फक्त आत्ता त्याला दम देऊन ठेव म्हणजे झालं. बरं, ठीक आहे, बघतो. नमस्कार साहेब. सत्या, बस. नाही असू दे. अरे, चौकशीसाठी नाही बोलवलं. बोलवूच शकत नाही ना सर. आपला रेकॉर्ड एकदम क्लिअर असतो नेहमीच. क्लिअर आहे तर मग बस ना. सोडा ना साहेब, सांगितलं ना तू. त्याने त्याने आपल्या मानाने राहायचं. जिथे आपलं राज्य आहे तिथे आपलंच राज्य आहे.
हा पण दुसऱ्यांच्या राज्यात आल्यानंतर त्यांच्या समोर आदबीने हात जोडून उभं राहायला आपल्याला नाही अपमान वाटत. बहुत सुलझा हुआ है तू सत्या, म्हणूनच आवडतो सगळ्यांना. मग आज कशी काय आठवण काढली? त्या इरावती सुभेदारला का त्रास देतोय तू? त्यांनाही सांगितलं वाटतं कारण. ते मी तुला सांगायची गरज नाही. बरोबर आहे सर, माझ्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून तर बोलवलं असेल इकडे. त्या मॅडमच्या घरी एक पोरगी राहते मीरा, तिला मारायची सुपारी मिळाली एका बाईनं दिली, आणि त्या पोरीला वाचवण्याची सुपारी त्याच बाईच्या बापानं दिली. मी तिला वाचवण्याची सुपारी अदा करतोय सर. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी पैसे मिळणार असतील तर तिचा जीव जाण्यासाठी जे पैसे मिळणार आहेत ना पाणी सोडतो. बरं, तिला वाचवण्याची सुपारी कर्नल धर्माधिकारीने दिली. कर्नल धर्माधिकारी? कारण जरा गुंतागुंतीचंच दिसतं. ठीक आहे, बघतो मी. तू त्या इरावती सुभेदारला त्रास द्यायचा नाहीस. आपली ऑर्डर सर आखू पर, पण त्या मीराला वाचवण्याची सुपारी मी घेतली. त्यामुळे इरावती मॅडमना फक्त एवढंच सांगायचं, त्या पोरीच्या केसालाही धक्का लागता का? त्या मॅडमच्या सावलीच्या आसपास पण जाणार नाही. ठीक आहे, जा तू. लाज होता का साहेब? हा, कधी पण हात मारा, मी हजर असेल. कर्नल साहेब त्या मुलीला वाचवत आहे आणि इरा नक्की काय गौडबंगाले काही कळत नाहीये. मीरा लागते कोण तुमची? माझी आणि सानूची पर्वा नाही इतकी तिची पर्वा करताय, आणि तिला वाचवण्यासाठी गुंडांची मदत घेतली तुम्ही? काय अहो, काय म्हणते इरावती? मीराला वाचवण्यासाठी तुम्ही गुंडांची मदत घेतली? हो घेतली. काय म्हणणं तुझं? म्हणणं काय? या गुंडा मिंडांच्या भानगडी ही आपल्यासारख्यांची कामं आहेत का? सुधाबाई, मी कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी गुंडांची मदत घेतली, पण या तुमच्या मुलीने कुणाचा तरी जीव घेण्यासाठी गुंडाला पैसे दिलेत. काय इरा, खरंय हे? ते काही असेल, पण यांना मीराची इतकी काळजी काय? माझ्या सानूचं जगणं असह्य केलंय त्या मुलीने, तरी तिच्यासाठीच धडपडताय. नाहीतर काय, त्या मीरामुळे सानूची काय दशा झाली आहे बघितली आहेत ना तुम्ही? तिच्यासाठी बाजार नाही फुटत तुम्हाला, आणि मीराचा भारी कळवळा येतोय. ते कोण आहे कोणती आपली? अरे कोण बायका हा की कोण आहात? साधी माणूस केलाय तुमच्या अंगात. साखेत आणि मीराच्या नात्याचा बागुल विवाह करून तुम्ही त्या गरीब मुलीच्या जीवावरती उठलाय, आणि मी तिला वाचवतोय तर मलाच जाब विचारताय. दोष आमच्या दृष्टीत नाही, तुमच्या नजरेत आहे डॅडी. तिच्या भोळ्या चेहऱ्याकडे बघून तिच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय साखेतला आणि मीराला एकत्र. नाही नाही, तुमच्या सगळ्यांच्या दबावाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला मी. काय झालं? मीरामुळेच माझ्या सानूचं बाळ गेलंय. नाही, आता नाही, आता त्या मुलीला जिवंत सोडणार नाही मी. त्यासाठी मला फाशी जावं लागलं ना तरी बेहत्तर. माझ्या सानूच्या सुखासाठी कुठलंही दिव्य पार करायला तयार आहे मी. जरा अंतर मनाला विचारून पहा, हे दिव्य आहे की गुन्हा? आणि ज्या दिवशी तुला खरं कळेल ना,
त्या दिवशीपासून तू जळतच राहशील पश्चात्तापाच्या आगीत. कर्नल, ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक उत्तम उपाय. वर्ड एखादा चांगलासा मुलगा बघायचा आणि मीराचं लग्न लावून द्यायचं. आय थिंक दिस इज अ परफेक्ट सोल्युशन. येस, यु आर राईट. खरं म्हणाल तर हा विषय माझ्या मनामध्ये बरेच दिवस घोळतोय. आणि कसं आहे, एकदा का मीराचं लग्न लागलं ना की सानिका आणि इरा यांच्या मनातला संशय हा बऱ्याच अंशी निवडेल. मुख्य म्हणजे मीराचं आयुष्य मार्गी लागेल आणि माझ्या मनातलं गिल्टही कमी होईल. आय थिंक दिस इज अ करेक्ट सोल्युशन. बदल पण मग घोडा आडलंय कुठे? कसं आहे का, एसीबी मीरा ही आपल्यासाठी जरी इराची मुलगी असली, माझी नात असली, तरी बाहेरच्या जगासाठी ती आई बापाशिवाय दादू सारख्या माणसाने दत्तक घेतलेली मुलगी आहे. आणि हे कटू सत्य आहे. आणि जरी ती सुशीलाबाईंसारख्या करंदाजबाईच्या घरामध्ये वाढली असेल, तरी तिच्या कपाळीचा अनाद हा शिक्का काही पुसला गेला नाही. आणि हा शिक्का माझ्याचमुळे तिच्या कपाळी लागलाय. आणि अशा अनाथ मुलीचा स्वीकार करण्यासाठी पुढे येणारी मुलं ही हाताच्या बोटावर मोजणं इतकीच असतात. अगदी खरंय कर्नल, मी सुद्धा किती चांगल्या चांगल्या लोकांना आई मोक्याच्या क्षणी कच खाताना पाहिजे. पण तरी तुमच्या पाहण्यामध्ये असा एखादा मुलगा असेल तर मला जरूर सांगा. मुलाची परिस्थिती जरा बरी असेल तरीच्या, पण मुलगा सच्चा आणि समंजस हवा. Yes. अशा मुलाला मी हर तऱ्हेने मदत करेन. शुअर सर. गुड सोल्युशन. मीरा अनाथ है, ही गोष्ट आपण कल्पनाही केली नव्हती इतक्या स्ट्रॉंगली आडेल. तरी काही जण तयार होतात पण त्यांच्या अपेक्षा अगदीच अवाजवी. काय माणसं असतात ना, जिथे तिथे पैसा. आणि अनाथ मुलगी पदरात घेण्याच्या बदल्यात या ना त्या कारणाने पैसे मागणारे लोक कसे असतील ते कळतच आहे. अशा ठिकाणी आपण मीराला अजिबात द्यायचं नाही. मीराच्या जन्मापेक्षा तिच्या गुणांना किंमत देणारा मुलगा असेल ना, भले तो गरीब किंवा अनाथ असू दे, मी त्याला आयुष्यात उभं राहण्यासाठी मदत करेन. कर्ज काढायला सुद्धा मागे पुढे बघणार. आणि हल्ली प्रॉपर्टी समोर चटकन कर्ज मिळत, प्रश्न पैशाचा नाही, मीराला एक हुशार आणि हरहुन्नरी नवरा मिळण्याचा. वा,